बाल मित्रांनो, पान नंबर 55, धडा 27, वाढदिवसाची भेट। नीता आणि रमेश ला त्यांचे बाबा अधूनमधून खाऊसाठी पैसे द्यायचे। पैसे खर्च न करता ते पेटीत साठवत असत। त्या पैशांतून बाबांसाठी वाढदिवसाची भेट म्हणून एक छानशी बॅग द्यायची असे त्यांनी ठरवले। दोघांनीही आपापले पैसे मोजले। दोघांचेही 50-50 रुपये जमले होते। आज बाबांचा वाढदिवस। नीता व रमेश यांनी बाबांसाठी एक सुंदर भेटकार्ड तयार केले आणि ते शाळेत गेले। शाळेतून परत येताना बाबांसाठी बॅग विकत घ्यायची असे त्यांनी ठरवले होते। ठरवल्याप्रमाणे शाळा सुटल्यावर दोघेही बॅग घ्यायला निघाले। वाटेत त्यांना त्यांचा मित्र समीर भेटला। तो समोरच्या वस्तीत आपल्या आजीसोबत राहायचा। त्याला आई बाबा नव्हते। आजी मोल मजुरी करून समीरचे पालन पोषण करायची। समीर गेल्या 2-3 दिवसापासून शाळेत आला नव्हता। रमेशने समीरला विचारले, समीर तू इतके दिवस शाळेत का आला नाहीस? अरे माझी आजी खूप आजारी आहे, समीरने सांगितले। काय झालं तिला? नीताने विचारले। तिला गेल्या 8 दिवसांपासून ताप येतोय, समीर म्हणाला। अरे मग तिला डॉक्टरांकडे का नाही नेलेस? नीताने विचारले। नाही, डॉक्टरांकडे जायला आमच्याकडे पैसे नाहीत ना। हे सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी आले। समीर, अरे घाबरू नकोस, आपण करू काहीतरी, रमेश त्याला समजावत म्हणाला। नीता रमेशला म्हणाली, रमेश आपण बाबांसाठी बॅग घेणार होतो, ते पैसे आपल्याकडे आहेत ना, त्या पैशांतून आपण समीरच्या आजीसाठी औषध आणूया की? रमेश म्हणाला, नीता तुझी कल्पना किती छान आहे, आपल्याजवळ दोघांचे मिळून 100 रुपये आहेत, आपण आजीला डॉक्टरांकडे नेऊया। रमेश, नीता आणि समीर यांनी आजीला डॉक्टरांकडे नेलं। त्यांनी तिच्यासाठी औषधे घेतली, आजीला घरी नेऊन सोडले। समीरने व त्याच्या आजीने दोघांचे आभार मानले आणि नीता व रमेश यांच्याजवळ बाबांसाठी बॅग घेण्याएवढे आता पैसे शिल्लक नव्हते। ते तसेच घरी परतले। आई बाबा मुलांची वाट पाहत होते। दोघांनी हातपाय धुतले। त्यांनी सकाळी तयार केलेले भेटकार्ड बाबांना दिले, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि बाबांना नमस्कार केला। रमेश म्हणाला, बाबा आम्ही वाढदिवसाची भेट म्हणून तुम्हाला छानशी बॅग देणार होतो, पण काय बाळा, गप्प का झालास? बाबांनी विचारले। बाबा समीरकडे पैसे नव्हते म्हणून आम्ही, रमेश म्हणाला। नीताने समीरच्या आजीच्या आजाराविषयी सांगितले। बाबा म्हणाले, मुलांनो समीरच्या आजीच्या औषध उपचारांसाठी पैसे खर्च करून तुम्ही फार चांगलं काम केलं आहे, त्यातच मला सगळं मिळालं। बाबांनी त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला। बाबा म्हणाले, मला तुमच्यासारखी गुणी मुलं लाभली याचा मला अभिमान वाटतो। बालमित्रांनो, आपण ही गोष्ट ऐकली। नीता आणि रमेश यांचे बाबा अधूनमधून
खाऊसाठी पैसे द्यायचे आणि ते पैसे खर्च न करता ही दोन्ही मुलं पैसे साठवून ठेवत होती. बाबांसाठी वाढदिवसाची भेट म्हणून त्यांनी बॅग घ्यायचं ठरवलं होतं. दोघांचे 100 रुपये साठलेले होते. दोघांनी भेटकार्डही तयार केलेलं. शाळा सुटल्यानंतर बॅग घ्यायची म्हणून ती निघालेली होती. परंतु आपला मित्र समीर जेव्हा त्यांना वाटेमध्ये भेटला त्यावेळा समीरची चं दुःख ऐकल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटलं. कारण याला आई वडील नव्हते आणि समीरची आजी समीरला सांभाळत होती आणि आजी आजारी होती. त्याच्याजवळ पैसे नव्हते. मग यांनी दोघांनी मिळून समीरच्या आजीला दवाखान्यात नेलं.